नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रीकांत पाटील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन मायनर कॉर्ड शिकणार आहोत. तर ह्याआधी आपण सगळे मेजर कॉर्ड बघितलेले आहेत, ओपनमध्ये कसे वाजवायचे, त्याच्यातला एफ मेजर तो बारमध्ये सुद्धा आपण वाजवू शकतो. तर आत्ता जे आपण तीन मायनर कॉर्ड बघणार आहोत ते एकदम बेसिक आणि इझी मायनर कॉर्ड आहेत. तर आतापर्यंत जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितलेले असाल तर आपण सगळे मेजर कॉर्ड ओपनमध्ये कसे वाजवायचे ते बघितलेले आहेत. तर आता आपण मायनर कॉर्डकडे जाणार आहोत. तर सगळ्यात पहिला मायनर कॉर्ड आपण शिकणार आहोत जो की खूप इझी आहे, तो आहे ई मायनर कॉर्ड. तर आपल्याला काय करायचं आहे, ई मेजर जर तुम्हाला येत असेल तर ई मेजर पकडायचा आणि जो फर्स्ट फिंगर आहे आपला तो रिमूव्ह करायचा. हा झाला आहे आपला ई मायनर कॉर्ड. ई मायनर तर खूप इझी आहे. जर तुम्हाला ई मेजर येत असेल तर ई मायनर वाजवायला काहीच डिफिकल्ट जाणार नाही. फक्त आपला जो फर्स्ट फिंगर आहे तो रिमूव्ह करायचा आणि मग तुम्ही ई मायनर इझिली वाजवू शकता. आता आपला जो सेकंड कॉर्ड आहे तो आहे डी मायनर कॉर्ड. तर डी मायनरसाठी काय करायचं, आपला जो फर्स्ट फिंगर आहे तो फर्स्ट स्ट्रिंगच्या फर्स्ट फ्रेटवरती, आपला जो सेकंड फिंगर आहे तो थर्ड स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती आणि आपला जो थर्ड फिंगर आहे तो सेकंड स्ट्रिंगच्या थर्ड फ्रेटवरती. आता परत चेक करायचं आहे की सगळ्या स्ट्रिंग एकदम नीट वाजतायत की नाही. तर आता आपला झाला डी मायनर कॉर्ड आणि आता जो थर्ड कॉर्ड आपण शिकणार आहोत तो आहे ए मायनर कॉर्ड. तर ए मायनर पण खूप इझी आहे. जो ईचा स्ट्रक्चर आहे जसा पकडतो तोच आपल्याला शिफ्ट करायचा आहे खालच्या स्ट्रिंग्सवरती. ते आता कसं ते दाखवतो. तर फर्स्ट फिंगर आहे तो आपल्या सेकंड स्ट्रिंगच्या फर्स्ट फ्रेटवरती, सेकंड फिंगर आहे तो फोर्थ स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती आणि तसंच आपला थर्ड फिंगर थर्ड स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती. जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर सेम ई मायनरचा स्ट्रक्चर होतो. आपण ई मायनरचा स्ट्रक्चर एक एक स्ट्रिंग वरती पकडतो, ए मायनरचा तसा सिमिलरली खालती पकडायचा आहे सेकंड स्ट्रिंगपासून. आणि मोस्टली जसं मी दर व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्येक नोट वाजून चेक करायची की ती बरोबर वाजते की नाही. तर हा झाला आहे आपला ए मायनर कॉर्ड. हे तीन कॉर्ड खूप साऱ्या बिगनर्स जे इझी सॉन्ग्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. तर हे तुम्ही नक्की शिका. आणि असं नाही आहे की वाजला चला एका दिवसात एक कॉर्ड केला आणि दुसरा. जरा टाइम द्या कॉर्डला, प्रॅक्टिस करा त्या कॉर्डची नीट. तुम्हाला इझिली पकडता आला पाहिजे कधी पण, जेव्हा शिफ्टिंगसाठी खूप मदत होईल तर कधी पण इझिली पकडता आला पाहिजे. जर तुम्हाला कॉर्ड शिफ्टिंगवरती व्हिडिओ हवा असेल की इझिली कॉर्ड शिफ्टिंग कसं करू शकतो तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, मी आय बटनमध्ये त्याची लिंक देईनच. आणि आता टिप द्यायची झाली कॉर्ड शिकायची मायनर कॉर्ड, तर तुम्ही असे सॉन्ग वाईज कॉर्ड शिकू नका. कारण का मोस्टली कसं होतं, आपण एक सॉन्ग पकडतो आता गुलाबी आखे पकडा तर आपल्याला मेजर कॉर्ड तर येत नसतात. आपण डिरेक्टली ई ए मायनर शिकतो, जी एफ हे. तर डिरेक्टली सॉन्ग वाईज कॉर्ड शिकू नका. आधी कॉर्ड शिका आणि मग सॉन्ग वाईज, आणि मग तशा सॉन्ग्स प्ले करायला लागा की ते कॉर्ड्स कोणत्या सॉन्गमध्ये वाजले तसे सॉन्ग्स प्ले करा. आणि समजा त्या सॉन्गमध्ये एखादा कोणता तरी कॉर्ड वेगळा वाजला असेल तर तो तुम्ही शिकू शकता. पण असं नाही की पाच कॉर्ड वाजलेत एका सॉन्गमध्ये आणि तुम्ही ते फक्त पाच कॉर्ड वाजवताय. सगळे कॉर्ड शिका आणि मग सॉन्ग प्ले करायला सुरू करा. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे की बार कॉर्ड जे आपण पकडतो आणि सगळे मेजर कॉर्ड्स आणि मायनर कॉर्ड्स बारमध्ये इझिली कसे वाजवायचे तर ते आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.